नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. हो का, आता आमच्या इकडं कॅनलला पाणी आलं आहे. बघा, पाणी आत्ता शिक येतेच अजून. बघा तिकडं आता जवळपर्यंत, बघा तिकडंपर्यंत गेलं आहे, तिथपर्यंत गेलेलं आहे. बघा पाणी तर स्टार्टिंगला खराब पाणी येतं, कारण आतमध्ये घाणस असलेली असते, ती बाहेर नाही कधी. पूर्ण गाणे आता होय, तिथपर्यंत पाणी गेले. कसली घाण येते नसती, थोडं हळूहळू स्वच्छ पाणी होईल. काय पण पाण्यात वाहते तेव्हा आता पाण्याचा वेग जसं जसं वाढतोय तसं तसं गाणं जास्त जास्त यायला लागले. बघा काठी ओढत चाललेली आहे. आता हळूहळू पाण्याचा वेग वाढतोय. आता बऱ्याच लोकांचं असं होतं की प्यायला बी पाणी नव्हतं त्यांना, ते पाणी आल्यामुळं पाण्याची पातळी बी चांगली वाढल. उन्हाळ्यामध्ये लोकांना पाणी प्यायला बी भेटेल, परत गुरांसाठी चारा बी होईल. त्यामुळे आता शेतकऱ्यांचं तरी टेन्शन गेलं आहे कुठलं. पण आता किती दिवस पाणी चालतं याचं काय आपल्याला माहीत नाही. 15-20 दिवस तरी पाणी चाललंच पाहिजे, तर चांगलं पाणी चालेल. हो काका, एक एक आता बघा यायला लागली पाणी काय आलेलं. आता पाणी वाढलंय, हळूहळू वाढायला लागले पाणी. आता मग आमच्याकडे आता पाणी सुटल्यामुळे आता काही टेन्शन नाही पाण्याचं. त्यामुळे आता पुन्हा थोडीशी 1-1.5 हजार टोमॅटोचे झाडं लावणार आहे. तर बघा आपण कसं काय तयार करतोय रान. मग पुढं बघा. बघा इकडं आता बेड काढतोय मी. सकाळीचं काकरी मारून घेतली याला. आता बऱ्याच जणांचा होगा तिकडे बी ट्रॅक्टर चालू सहज जे रान तयार करायला लागलं. आता आपलं चांगलं बकऱ्याने खतून घेतलेलं आहे रान. मग इकडं आता इकडं गवारी चुलत्याची चुलत्याची नगदी संपत आली आहे. आता पाणी नसल्यामुळं बऱ्यापैकी कोणाच्या रानात काय नव्हतं. आता पाणी सुटल्यामुळं काय टेन्शनच नाही. आता बघा आपण कसं काय भेट काढतो. Never really know.